निशिकाच्या अपघाती निधनाने संपूर्ण उमरेड शहर हादरले आहे. निशिका नरेंद्र ठाकूर वय 24 वर्ष राहणार जीवन विकास शाळेजवळ या उमरेड येथील रिजेंट कॉन्व्हेंटमध्ये 1 ते 5वीच्या मुलांना इंग्लिश विषय शिकवायची. निशिकाच्या वडिलांचे 2 वर्ष अगोदर आजाराने निधन झाले. आई ही स्वयंपाक बनवायचं काम करायची. निशिका ही एकुलती एकच. आई आणि निशिका असा यांचा संसार. त्यातच 1 महिन्याने निशिकाचे तिच्या आवडत्या मुलासोबत लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. रुचिता नंदनवार ही सुद्धा याच शाळेत शिक्षिका असून जोगीठाणा पेठ येथे राहते. निशिका आणि रुचिता यांचे घर सुद्धा एकाच मार्गावर असल्याने दोघ्याही एकाच दुचाकीने प्रवास करायचे. रोजच्या प्रमाणे 3 वाजता शाळेला सुट्टी झाली आणि निशिका आणि रुचिता एकाच दुचाकीने घरच्या दिशेने निघाले. आज रुचिता गाडी चालवत असून निशिका मागे बसली होती. अशातच बायपास चौकात जात असताना एक ट्रक नागपूरच्या दिशेने वळण घेत असतानाच अपघात झाला. यात रुचिता एका बाजूला आणि निशिका ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडली आणि यात निशिकाचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व दृश्य पाहून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले. हे बघताच ट्रक ड्रायव्हर ट्रक तिथे सोडून पळून गेला. या अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तसेच रिजन शाळेत सुद्धा ही माहिती पोहोचली. लागली शाळेतील सर्वजण घटनास्थळी पोहोचले. शाळेचे मुख्याध्यापक पंकज गजबे यांनी दिलेल्या माहितीनुसार निशिका ही यावर्षीपासूनच या शाळेत शिक्षिका म्हणून लागली होती. या घटनेमुळे रिजन कॉन्व्हेंटच्या शिक्षक वर्गामध्ये दुःखाचे वातावरण आहे. निशिकाच्या अशा अचानक जाण्याने निशिकाच्या आईला मोठा धक्काच बसलाय. निशिकाच्या आईला निशिकाची साथ असल्याने आता होत्याचे नव्हते झाले आहे. विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेमुळे उमरेडमधील जनतेमध्ये सुद्धा रोष दिसून येत आहे. सोशल मीडियामध्ये उमरेडवासी प्रशासनाविरोधात आपला रोष व्यक्त करताना बघायला मिळत असून या घटनेबद्दल उमरेडची जनता निषेध करीत आहे. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटराबे उमरेड.